खानापूरच्या विकासाची पाहिलेली स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला अभिमान आहे. मंदिर, रस्ता आणि शाळा हे तीन विषय मार्गी लावले असून गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आंबेडकर होते. भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नामदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. भुदरगड तालुक्यातील खानापूरच्या विकासाचं स्वप्न सत्यात येत असल्याचा विशेष आनंद असल्याचं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. आगामी निवडणुकीत सर्वांनी युतीधर्म पाळावा. आमदार प्रकाश आबिटकर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावं. आबिटकर उभारणी करत असलेल्या सूतगिरणी अंतर्गत टेक्स्टाईल पार्कसाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देऊ असंही आमदार पाटील यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत असल्याबद्दल आमदार आबिटकर यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर, बी डी भोपळे, मानसिंग दबडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी शेखर जाधव, केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, भाजपचे नाथाजी पाटील, नामदेव चौगले, प्रवीण सावंत, सागर मोरे, दीपक मेंगाणे, सरपंच शोभा गुरव, दत्तात्रय उगले, उत्तम पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.